शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। आए दिन किसानों की आत्महत्याएं हो रही है। कोविड 19 के चलते किसानों की फसल जैसे कि सब्जी फल आदि को उचित भाव न मिलने से किसानों की हालात खराब हो गई है, जो कि जिसके चलते किसान आत्महत्या कर रहे हैं। इसीलिए महाराष्ट्र सरकार की ओर से किसानों को पैकेज देने की मांग की है, साथ ही फसल के नुकसान का मुआवजा देने की मांग पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा की गई है। जानेवारी से जून या 6 महीने में 1074 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। रोज 6 शेतकरी आत्महत्या करतात। माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासनाला मी वारंवार विनंती केली होती की कोविड मध्ये शेतकऱ्याचा शेतीमालाला भाव मिळत नाहीये, बाजारामध्ये फळभाज्या आणि कवडीमोल किमतीवर आल्या आहेत, काही तर शेतकऱ्याला भाजीपाला फेकावा लागला, फळ फेकावी लागली। महाराष्ट्र सरकारने विशेष पॅकेज देऊन अशा शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती, एक विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं। पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने या कोविडच्या काळात कोणतेही पॅकेज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे। अजूनही महाराष्ट्र सरकारने 50,000 कोटीचं पॅकेज तयार करावं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी, फळभाज्याचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई द्यावी आणि महाराष्ट्राच्या आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना ज्या पाठीची सरकारने उभं राहावं अशी विनंती आज मी करतो आहे।